गणपती बाप्पा म्हटलं की त्याच्या मोहक रूपाने आपण भारावून जातो. बाप्पाचं मोठं पोट, मोठं मस्तक, सोंड, एकदंत आणि त्याचं वाहन मूषक यांना मोठं आध्यात्मिक महत्व आहे. आज आम्ही तुम्हाला श्री गणेशाच्या याच शरीराचं महत्व सांगणार आहोत. गणपतीचं मस्तक म्हणजेच हत्ती. सर्व पशु पक्ष्यांमध्ये हत्ती बुद्धिमान मानला जातो. हत्तीचं मस्तक मोठं असतं आणि त्याची स्मृती तीक्ष्ण असते. हत्ती आत्मविश्वासाने भरलेला असतो. निरर्थक गोष्टींकडे तो दुर्लक्ष करतो. आपल्याच मस्तीत आणि शाही थाटात तो चालत राहतो. त्याचप्रकारे ज्ञानी आणि योगी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत गर्भगळीत होत नाहीत. गणपतीचं वाहन मूषक म्हणजेच उंदीर. वस्तू महाग असो व स्वस्त, उंदीर ती कुरतडतच असतो. अगदी याचप्रमाणे काही लोक इतरांच्या प्रत्येक गोष्टींचा, मग त्या कितीही शहाणपणाच्या व मूल्यवान का असेना, किस काढत बसतात. गणपती विवेकवान व तर्क संपन्न आहे, पण तर्काला कुरतडण्यासाठी तो स्वैर सोडत नाही. त्याचं वाहन उंदीर म्हणजे विवेकाने अविवेकावर विजय प्राप्त केल्याचं प्रतीक आहे. गणपती बाप्पांचे कान. ज्ञान साधनेत श्रवण, मनन आणि ध्यान हे तीन पुरुषार्थ सांगण्यात आले आहेत. भगवंतांनी जेव्हा गीता ज्ञान दिलं तेव्हा अर्जुनाने ते कानांनीच ऐकलं. गणपतीचे मोठे मोठे कान ज्ञान श्रवणाचं प्रतीक आहेत. ते लक्षपूर्वक जिज्ञासू वृत्तीने आणि ग्रहण करण्याच्या भावनेने एकचित्त होऊन ऐकण्याचं प्रतीक आहे. गणपतीचे डोळे. हत्तीच्या डोळ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला लहान वस्तूही मोठी दिसू लागते. जर त्याला वस्तू लहान दिसल्या असत्या तर तो सर्वांना आपल्या पायाखाली तुडवत गेला असता. याचप्रमाणे ज्ञानवान माणूस लहानातही मोठेपणा पाहतो, तो प्रत्येकाला मान देतो. तेव्हा ज्ञानी गुणांमुळे गणपतीचे डोळे हत्तीच्या डोळ्यांसारखे चित्रित करण्यामागे एक गहन रहस्य आहे. गणपतीची सोंड. हत्तीला वाटल्यास सोंडेने एखादी वस्तू तो उकडून टाकेल, वर उचलून फेकून देईल किंवा प्रणामही करील. एखाद्याला तो फुलंही अर्पित करील किंवा तांब्यात पाणी घेऊन एखाद्याची पूजाही करील. त्याचप्रमाणे ज्ञानवान माणूसही आपल्या स्थूल सवयी मुळासकट उकडून फेकून देण्यात समर्थ असतो. तसेच सूक्ष्माहून सूक्ष्म गोष्टी धारण करण्यास आणि इतरांना सन्मान, स्नेह व आदर देण्यात तो कुशल असतो. रिद्धी आणि सिद्धी. गणपतीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धी नावाच्या त्याच्या दोन बायका दाखवण्यात येतात. या दोन बायका म्हणजे अनुक्रमे ज्ञान आणि त्याद्वारे मिळणारे साफल्य यांचं प्रतीक असतं. जो बुद्धिमान असेल तो पूर्ण विचारांतीच कार्य करतो, दूरदर्शीपणाचा उपयोग करतो, त्यामुळे त्याला सिद्धी किंवा साफल्य जरूर प्राप्त होतं. साफल्य हा तर ज्ञानवान माणसाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. अशा प्रकारे श्री गणेशाच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचा एक गहन अर्थ आहे. त्याचा बोध आणि प्रेरणा घेऊन आपण जीवनात ज्ञान आणि त्याद्वारे साफल्य मिळवू शकतो.